जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आंदोलनाची मशाल पेटवली आहे, तर दुसरीकडे विरोधकांनीही या मुद्द्यावरून राजकारण पेटवायला सुरुवात केली. जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केल्याचा राजकीय मुहूर्त साधत संजय राऊतांनी जनता भडकेल असा इशारा या निमित्ताने देऊन टाकला. अरे देना ही पड़ेगा तो मेहरबानी कर रहे क्या? देना ही पड़ेगा ना आपको, ये तो महाराष्ट्र में आग लग जाएगी. आपको कौन नहीं पूछे? सबसे पहले आप इतने दिन मुख्यमंत्री रहने जा रहे हो कि जनता को मालूम. राज्य शासन जेव्हा एक महिन्यामध्ये जीव म्हटलं होतं त्यांची सुद्धा काही काहीतरी ठरवलं असेल की आम्ही एक महिन्याच्या आतमध्ये करू, त्याच्यामुळे एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी जे आश्वासन देऊ म्हटलं होतं त्या पद्धतीचं त्यांनी आश्वासन जे दिलं होतं ते तसंच त्याचं पालन त्यांनी करायला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला, मात्र मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देताना इतर कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मराठा आरक्षण दिलंच पाहिजे याकरता आम्ही सर्वांनी एक मुख्य मागणी केली आहे, भाजपाची एक मुख्य मागणी आहे. एवढंच आहे की कुणा समाजावर अन्याय करू नये आणि ते आरक्षण कसं द्यायचं सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीने काही त्या ठिकाणी बाबी सांगितल्या आहेत त्याप्रमाणे एकनाथ शिंदेजी हे वर्किंग करतील आणि तातडीनं मराठा समाजाला आरक्षण देतील. मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केल्यानं विरोधकांनीही या निमित्तानं सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे. आता राज्य सरकार मराठा आरक्षणावर तोडगा कसा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.